मी काउन्सिलर अदिती पोटे आणि रिसेंटलीच मी माझ्या फॅमिलीसोबत गोवा, रत्नागिरी आणि मालवण इकडे फिरायला गेली होती. तर त्याची प्लॅनिंग ऑलमोस्ट एक महिन्या आधीपासून आम्ही सुरू केली होती आणि बरेचसे एजंट्स वगैरे आम्ही बघितले. ऑलमोस्ट एक आठवडा आमचा असाच वेस्ट गेला होता एजंट्सच्या मागे. त्यांनी आम्हाला चुकीचे आयटिनरी आणि चुकीची प्लॅनिंग करून दिली होती जी आमच्या डेट्समध्ये बसत नव्हती आणि आम्ही खूप फ्रस्ट्रेट झालो होतो. आणि त्या दरम्यान मला प्रज्ञेश सरांबद्दल कळलं आणि त्यांच्या सुखदा वर्ल्ड टूर्सबद्दल कळलं. त्यांनी आम्हाला विदिन टू डेज हॉटेल बुकिंग्स, ट्रॅव्हलिंग, साईटसीईंग सगळी आयटिनरी आमच्या डेट्सप्रमाणे करून दिली. त्यांनी जे हॉटेल सजेस्ट केले होते आम्ही त्यांना दोन तीन हॉटेल्सबद्दल इन्क्वायरी केली जे आम्हाला आवडले होते त्यांनी आमच्या आवडीचे हॉटेल्स बुक करून दिले. एवढंच नाही तर जे हॉटेल्स त्यांनी बुक करून दिले होते तिकडची अरेंजमेंट्स, ते हॉटेल्स खूप छान होते आणि तिकडची माणसं पण खूप चांगली होती. जो ड्रायव्हर त्यांनी अरेंज करून दिला होता तिकडे लोकल साईटसीईंगसाठी, इवन ही वॉज व्हेरी व्हेरी फ्रेंडली अँड व्हेरी हेल्पफुल. त्याच्यामुळे आमचा टूर जो होता तो खूप चांगला आणि सुखद गेला, अगदी सुखदा नावासारखा सुखद गेला. त्याच्यानंतर हे झालं गोवाचं. गोवानंतर आम्ही रत्नागिरी आणि मालवणमध्ये पण जे स्टेज त्यांनी दिले होते आम्ही ते स्टेज बुक केले होते अँड इवन देअर दी हॉटेल्स वर एक्सलंट, द अरेंजमेंट्स वर गुड, फूड वॉज गुड. एव्हरी हॉटेल जो ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो तिकडे सगळीकडे जेवण खूपच अप्रतिम होतं. आम्हाला कुठेही खाण्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला नाही. मेन तो एक कन्सर्न असतो आपला की जेवण कुठून बाहेरून वगैरे आपण खाल्लं नवीन ठिकाणी गेल्यावरती तर त्यांनी आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. पण जे जे हॉटेल्स आम्ही जिकडे आम्ही स्टे केलं तिकडचं जेवण खूपच छान होतं. ओव्हरऑल थँक यू. आय वुड रिअली लाईक टू थँक प्रज्ञेश सर अँड हिज एन्टायर टीम. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिलं इवन बिफोर द टूर, ड्युरिंग द टूर अँड इवन आफ्टर द टूर. दे आर व्हेरी हॉस्पिटेबल अँड व्हेरी काइंड पीपल अँड सर्विस एक नंबर आहे त्यांची. इफ यू आर प्लॅनिंग टू ट्रॅव्हल एनी टाईम एनी वेअर, आय हायली रेकमेंड सुखदा ट्रॅव्हल्स अँड प्रज्ञेश सर अँड हिज टीम. थँक्यू.